नमस्कार मित्रांनो, मी विनोद दराडे, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपले अर्थकारण या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ काही थोडासा खास आहे. याचं कारण बघा, तुमच्या अवतीभोवती तुमच्या मित्र असतात, तुमचे कोणी नातेवाईक असतात, घरातले व्यक्ती असतात, त्यांनी सांगितलेलं असतं की शेअर मार्केटचं नादी लागू नको, शेअर मार्केट म्हणजे सट्टा, त्यांना चांगल्या चांगल्याला विकारी बनवले, तर तू कोण आहे, असे आपल्याला ऐकायला मिळतं, आपल्या असे टोमणे ऐकायला मिळतात. तर आज खरंच बघणार आहोत की शेअर मार्केट खरंच सट्टा आहे का. तर त्याच्यासाठी ना आपला सट्टा म्हणजे काय हे नेमकं समजून घ्यावं लागेल. आता सट्टा म्हणजे काय, तर अशा ठिकाणी आपण पैसे टाकत असतो की जिथे झालं तर हिरो नाहीतर झिरो. म्हणजे कसं, आता 1000 रुपये टाकले तर त्याचे एकतर 1,00,000 रुपये होतील नाहीतर डायरेक्ट झिरो होऊन जातील, असा प्रकारचा सट्टा असतो. आणि सट्ट्यामध्ये काय असतं, लक फॅक्टर असतो पूर्णपणे. म्हणजे तुमचं काय त्यात नॉलेज नसते किंवा तुमची काही एखादी एक्झाम नसते किंवा काही असा प्रकार नसतो, झालं तर हिरो नाहीतर झिरो असाच प्रकार असतो. तर हा असतो सट्टा. आता शेअर मार्केटचं बघा, त्याचं एक उदाहरण घेऊन समजून सांगतो की बघा, आता रिलायन्स कंपनीचे एक शेअर 2,500 रुपयाला असं समजा 10 शेअर घेतले, एक शेअरची 2,500 रुपये किंमत, याप्रमाणे 25,000 शेअर घेतले. तर हा जर सट्टा आहे तर काय व्हायला पाहिजे, एक तर तुमचे 25,000 एक तर 2,50,000 तरी व्हायला पाहिजे 4 दिवसात, नाहीतर झिरो तरी व्हायला पाहिजे. पण तसं खरंच होतं का, त्याचं उत्तर आहे नाही, असं काही होत नाही. कारण बघा, रिलायन्स कंपनी ही आपल्या देशातली सर्वात मोठी कंपनी. आता ह्या कंपनीचं झिरो होण्यासाठी ना ती कंपनी पूर्ण बंद पडावी लागेल, तेव्हा तुमचे पैसे झिरो होतील. तर मग हा सट्टा कसा होईल. शेअर मार्केटमध्ये ना पैसे कमवण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट असते की चांगल्या कंपनीचे शेअर घेणे. दुसरी गोष्ट असते घेतलेले शेअर जास्त काळासाठी ठेवणे. म्हणजे सारखं घेणे विकणे घेणे विकणे अशा प्रकारे पैसे बनत नाही. तर ते कसं समजूया, चांगले शेअर शोधणं सोपं असतं. साधा साधा सरळ विचार करा, देशातील टॉप 20 ते 30 कंपन्या असतात, ह्या सगळ्या चांगल्याच कंपन्या असतात, म्हणून ते देशातल्या 20 ते 30 चांगल्या कंपन्यामध्ये मोडतात. तर ह्या चांगल्या कंपन्यात थोडं रिसर्च केलं तर आपल्याला चांगल्या कंपन्या आरामात मिळून जातात. आपल्याकडे प्रश्न येतो दुसरा की आपण घेतलेले स्टॉक आपण सारखे विकतो सारखे घेतो. त्यामुळे ना आज आपण एखादा शेअर 100 रुपयाला घेतला तर आपण काय करतो की 4 दिवसानं तो 120 जरी गेला आपण काय करतो, विकून टाकतो, म्हणतो आपले 20 रुपये प्रॉफिट झाला आहे, 20% प्रॉफिट झाला आहे, ह्याच्यापेक्षा काय जास्त मिळणार नाही. आणि जेव्हा 120 विकतो तेव्हा तो शेअर 130 घेत, आपण 120 विकल्यामुळे आपण 122 सुद्धा तो घेत नाही नंतर, कारण आपण त्याला 100 रुपयाला बघितलेलं असतं. आपल्याला वाटतं 100 आलो ना मी परत घेईल, पण तसं होत नाही. चांगले शेअर ना वाढतच जातात, थोडे कमी होतील पण वाढत जातात. तर याचा परिणाम काय होतो, आता तो जो तुम्ही 120 विकला असतो ना, तर तुमची हिंमत नाही होत की आता 120 पुढे तुम्हाला तो घ्यायला. तर मग काय होतं, तो 200 जरी गेला तरी तुम्ही एकच सांगतो मी 100 घेतला होता. त्यामुळे ना होल्ड करायला शिकलं पाहिजे आपण. आता ह्याच्यासाठी ना एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो, सरकारी नोकरीची जी तयारी करतात ना त्यांचं उदाहरण इथे परफेक्ट बसतं. आता जे सरकारी नोकरीची तयारी करतात, त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यापासून ते 4 ते 5 वर्ष असा खूप अभ्यास करतात, 4 ते 5 वर्ष खूप अभ्यास करून, पूर्ण तयारी करून, 12-12 तास अभ्यास करून सरकारी नोकरीसाठी तयारी करीत असतात. तर बघा शेवटी काय मिळते, एक नोकरी मिळते, कोणाला क्लास 1 मिळेल, कोणाला क्लास 3 मिळेल, जे मिळेल ते मिळेल. मिनिमम पगार 30 ते 40 हजार असतो, जास्तीत जास्त 60-70 हजार रुपये. तर बघा 5 वर्ष एक चांगले तरुणपणाचे चांगले 5 वर्ष उमेदीचे घातल्यानंतर किती पैसे मिळतात महिन्याला, 40,000 रुपये 50,000 रुपये. नोकरी मिळाली तर, नाही मिळाली हा भाग वेगळाच आहे, नोकरी मिळाली तर एवढे पैसे मिळतात. मग शेअर मार्केटमध्ये असं काय होईल की आज तुम्ही 10,000 टाकले आणि 2 महिन्यातच तुम्हाला 50,000 रुपये होणार आहेत, असं काय शक्य आहे का, ते शक्य मुळीच नाही आहे. आणि त्यांच्यासाठी ना ज्यांना असं वाटतं ना की आज 10,000 टाकलेत आणि त्याचे 2 महिन्यातच डबल करतो 4 पट करतो, त्यांच्यासाठी शेअर मार्केट बनलेलंच नाही आहे. मुळात शेअर मार्केट अशा लोकांसाठी आहे की जे खूप त्यांच्याकडे खूप पेशन्स आहेत, अशा लोकांसाठी शेअर मार्केट खरंच बनलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, दुसरं उदाहरण काय आहे, एक आता समजा तुम्ही एका जमिनीची प्रॉपर्टी घेतली, एक एकर जमीन घेतली असं समजा. आता काय, तुम्ही 1 एकर जमिनी समजा 10,00,000 रुपये घातले, तुम्ही रोज जाऊन त्या जमिनीकडे जाऊन बघतात का की याची किती किंमत वाढली आहे, रोज जाऊन तुम्हाला बघता येतं का की आज 10,00,000 घेतली उद्या किती वाढले आहेत किती कमी आहेत. मग तेच आपण शेअर मार्केटबद्दल का करतो, आपण रोज का बघतो की आज 10,000 शेअर घेतले आपण 50 रुपये लॉस झाला, 100 रुपये प्रॉफिट झाला, असं का बघतो. कारण जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय लॉंग टर्मसाठी तर पैसे कमी हो किंवा जास्त हो ते बघितलेच नाही पाहिजे. जर तुमचं व्हिजन क्लिअर असेल, तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर व्हिजन क्लिअर असेल तर प्रॉफिट नक्कीच होईल, आणि पेशन्स असतील तर 100% चांगल्या कंपनीत पैसे टाकल्यावर वाढणारच आहेत. तर आता शेवटी कन्क्लुजन येऊया की शेअर मार्केट सट्टा आहे की नाही, त्याचं उत्तर तुम्हाला आता उदाहरणावरून त्यावरून समजलंच असेल. शेअर मार्केट बिलकुल सट्टा नाही आहे, चांगलं व्यवस्थित गुंतवणूक केली पैसे सर्वांचे बनतात. तर हा होता थोडक्यात व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा,
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.